आता बघूया लोकसभेच्या धुळ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. चाकणमध्ये भर पावसात अजित पवारांची सभा, शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवारांची भर पावसात सभा. काँग्रेस धर्माला नव्हे तर धर्मातील जातींना आरक्षण देते, भाजपा आरक्षण आणि जातनिहाय जनगणनेच्या विरोधात, तसंच मी राम मंदिराबद्दल घेतलेली भूमिका ही शंकराचार्यांची, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मोदी येणार या भीतीने संजय दीना पाटील गांगरलेत, दीना पाटील घाबरल्याने मोदींचा एकेरी उल्लेख करत आहेत, मिहीर कोटेचा यांचा टोला. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांच्यात बंद दाराआड चर्चा, चर्चेनंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा. आता सक्रिय म्हणजे घरोघरी जाऊन आणि मी प्रचार नाही करणार आहे, परंतु माझा मोदीजींच्या या डेव्हलपमेंटवर असं मला वाटतं की आज देशाच्या हिताच्या दृष्टीने मोदीजी आणि कमळ आणि त्यांचे कॅन्डिडेट यांना आपण सगळ्यांनी, मला जी प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना मी एक आवाहन करतोय. खैरेंच्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसल्याचा आरोप, अल्पसंख्याकांच्या मतासाठी खैरेंनी छत्रपती शिवरायांचा फोटो बॅनरवर लावला नाही, संदीपान भुमरे, भागवत कराड आणि अतुल सावे यांचा आरोप. शिंदेंनी परवानगी दिली तर राजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार, किरण सावंत राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. पक्षप्रवेश करावा, अन्यथा एकनाथजी शिंदे साहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे. राज ठाकरेंना हिंदूंचा मक्ता कुणी दिला, जयंत पाटलांचा सवाल. राज ठाकरेंच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीत बदलतात, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा. राजकीय पोळी भाजण्यासाठी काही जण म्हणतात आम्ही 96 कोळी, ते 96 कोळी मग आम्ही काय 92 कोळी आहोत का? बीडमधील सभेत अजित पवारांचं वक्तव्य. बाकीचे जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात आम्ही अमक, आम्ही तमको, आम्ही 96 कोळी आणि आम्ही काय 92 कोळी वाटलो काय. डॉक्टरांनी मला घरीच आराम करायला सांगितला, मात्र मी डॉक्टरांना सांगितलं. पंतप्रधान मोदींना सध्या आरामाची गरज, तेजस्वी यादव यांचा मोदींवर निशाणा.